मासे खवयांसाठी आनंदाची बातमी, कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये। समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध। पापलेट, सुरमई, फ्रॉन्स, बांगडा, रावस, चणक, कटला इत्यादी मासे वाजवी दरात। कर्षक स्पेशल ऑफर। खवयांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एनव्ही फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या। एनव्ही फिश कंपनी हॉटेल RDR समोर, कराड तासगाव रोड, पलूस। संपर्क राहुल जाधव 99 75 88 36 26 आणि 70 58 58 90 66। सर्व समाजांना आरक्षणावरून खेळवले जाते, जयंत पाटील यांची टीका। मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार हे पूर्ण अपयशी ठरले आहे, शिवाय सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जात आहे। आपला खेळण्यासारखा वापर होतोय आणि त्यामुळे मराठा ओबीसी या दोन्ही समाजात अस्वस्थता आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले। इस्लामपूरमध्ये जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते। सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने छगन भुजबळ यांच्या पेकाटात लात घालून त्यांना घालवले पाहिजे अशा पद्धतीची भाषा वापरली। सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराला वास्तविक समज द्यायला हवी अथवा काढून टाकले पाहिजे होते। मंत्रिमंडळामधील मंत्र्यालाच पेकाटात लात घालायची भाषा करत असतील तर दुर्दैव आहे, पण याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष देत नाहीत। त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नांकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन काय आहे हे लक्षात येते, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले। शिंदेनी असं विधान केलेलं आहे की आता आमच्या बाजूने प्रकाश आंबेडकर आहेत, हे एक प्रकारची मराठा समाजाला चेतावणी दिली वाटते, काय सांगाल? बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका मी जवळून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांची भूमिका या बाबतीत स्पष्ट आहे आणि व्यवस्थित आहे, त्यामुळं त्यांना कुठं एका बाजूला ओढण्याची आवश्यकता या लढ्यात नाही आहे। त्यांनी आमच्याशी चर्चा करताना या मुद्द्यावर अतिशय स्पष्ट चर्चा केलेली आहे। मग भुजबळ आणि शेंडगे हे मंडळ नव्हे तर क मंडळ बाजूने होते असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता, मात्र आता तेच प्रकाश आंबेडकर शेंडगे यांच्या मंचावर आहेत, त्यांच्यासोबत आहेत, कसं बघता या? ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी प्रकाश आंबेडकर त्यांच्या व्यासपीठावर गेले असतील तर त्यात आश्चर्य वाटण्याची काही आवश्यकता नाही आहे। हे ओबीसींची आरक्षणाच्या बाबतीत त्यांची स्पष्ट भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ती गेली असतील। छगन भुजबळ यांनी सांगितलं की मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे आणि सर्व नाभिक समाजांना त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठा समाजाची हजामत तुम्ही करू नका, कसं बघता? मी ते काय म्हटले हे ऐकलेलं नाही, पण सत्तारूढ पक्षाच्या एका आमदाराने भुजबळ साहेबांच्याबद्दल अतिशय निषेधार्य वक्तव्य केलं, पेकाटात लाट घालून यांना घालवलं पाहिजे अशा स्वरूपाची भाषा त्यांनी वापरली आणि सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी त्या आमदाराला काढून टाकणं, त्याच्यावर कारवाई करणं, त्यांना समज देणं अशा साध्या गोष्टीही हे तिघं करत नाहीत। म्हणजे ओबीसींच्या प्रश्नांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा काय आहे? भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे ती सर्वश्रुत आहे, पण मंत्रिमंडळात आपल्या ज्याला आपण पाठिंबा दिला आहे त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यालाच पेकाटात लात घालायची भाषा जर आमदारच करत असतील त्या बाबतीत हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्या दोन्ही बाजूंना खेळवण्याचं काम केलं त्याच्यातून दोन्ही बाजूच्या लक्षात आता हळूहळू यायला लागले की आपलं खेळण्यासारखा वापर केला, आपल्याला न्याय मिळत नाही आणि त्यामुळं दोन्ही समाजात अस्वस्थता आहे।